Momento, ¿por qué no con vos? तू एकदम भारी काम केलं फोटोचं, मग लोकांना सांगायला नको का? अनिल, हे काय रे सगळे फोटो याच्यावर लावले भिंतीवर? नॉर्मली आपण तर अल्बम मध्ये ठेवतो. ही एक अबनॉर्मल मुलाची जीवनगाथा आहे. बर, ज्याला समाज ज्याला ॲबनॉर्मल म्हणू शकतो, परंतु ॲबनॉर्मल म्हणजे काय याचा जर तुम्ही शब्दशः अर्थ घेतला तर तो समजू शकत नाही. बर, परंतु समाजामध्ये किंवा या जगामध्ये प्रत्येक व्यक्ती ही ॲबनॉर्मल आहे. फक्त त्याच्या क्रिएटिव्हिटीला जर तुम्ही वाव दिला तर तो नॉर्मल आहे. बर बर. आणि आपण नेमकं समाज काय करतोय त्या क्रिएटिव्हिटीला वाव न देता आपली मतं त्या मुलांवर दाखतो आणि मग ते वेडवाकडे वागून आपण म्हणतो का मुलगा बिघडला नाही तो ॲबनॉर्मल. बर बर बर. परंतु जर त्यांच्या क्रिएटिव्हिटीला जर वाव दिला तर ते नॉर्मल होतात. अच्छा. आणि ते त्यांचं त्याच्यात करिअर करू शकतात. आणि त्या दृष्टीने हा सगळा माझ्या मुलाचा हा त्याच्या क्रिएटिव्हिटीला दिलेला प्रोत्साहन आहे. वा, याच्यामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचं आर्थिक नुकसान किंवा ॲसेटचं नुकसान याचा विचार न करता त्याचा आनंद कशात आहे त्या आनंदाला आम्ही सपोर्ट म्हणून त्याला हे सगळं मुक्त वावरायला आम्ही परवानगी दिलेली आहे. ओके ओके. कारण त्याच्यामध्ये तो रमून तो त्याच्या विश्वात राहतो आणि तो त्याच्यावर विश्वात असल्यामुळे तो आनंदी राहतो. वा वा वा. आधी त्याने त्याचे फोटो लावले होते बरोबर? अगोदर त्याच्या वाढदिवसाला त्याने स्वतःचे फोटो लावले आणि त्या फोटो ते बघत असताना त्याला त्याचा एक वेगळा नजर त्याला मिळाली. कारण जी सर्वसामान्य मुलांना मिळेल येत नाही मिळेल माहीत नाही, परंतु तो एक ॲबनॉर्मल असल्यामुळे आमच्या दृष्टीने त्याला ती वेगळी नजर मिळाली, त्याच्या विचार शक्तीला चालना मिळाली. बर. आणि त्याच्यातनं त्यांनी हे सगळं उभं केलं. जे अल्बम एका जे फोटो एका अल्बम मध्ये कोपऱ्यात पडून होते एका कपाटात पडून होते त्याला त्यांनी उजेडात आणलं. येस. आणि जे माझ्याकडे नातेवाईक येतात ते त्यांचं नाही म्हटलं तर कमीत कमी अर्ध्या तासाचं मनोरंजन व्हायला सुरुवात झाली आणि त्यांच्या आठवणी जागे व्हायला लागल्या. अरे हे मी एवढं होतो इथं हा छोटा आहे हा मोठा आहे आणि सगळेजण त्याचं कौतुक करतात. हा, कौतुक हे त्याच टॉनिक आहे. टॉनिक आहे. येस 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 येस. हे मला इकडे आता मावशीचा फोटो दिसला, तो मी शोधत होतो या सगळ्या फोटोंमध्ये. मला मावशीचा काकांचा फोटो दिसला तर मला इतकं बरं वाटलं ना की हा फोटो पाहिल्यानंतर माझ्या सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. आणि याच्यामध्ये तुम्ही बघाल तर लहानपणापासूनचे जे फोटो आहेत मी आज तू जसा टूर करून आलाय तसा मी पण टूरवर जायचो. त्या टूरवरचे जर तू फोटो बघायचे असतील तर हा बघ, हा मी ताजमहालला गेलो होतो तिथला लाईव्ह फोटो आहे. त्याच्यामुळे त्याच्यानंतर ह्या माझ्या घराची वास्तुशांती मला आठवली फोटो बघून. ही इथे मी पूजा करतोय. येस, ह्या सगळ्या आठवणी. पण मला मावशीचा फोटो दाखव बरं. इथे मी आता इतकेच कुठेतरी पाहिलं रे कोणाचा. हा बघ. येस 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 येस. हा विमल मावशीचा आणि श्रीराम काकांचा फोटो आहे. पण एक मात्र चांगलं आहे की ह्या फोटोमुळे आपले जे जुने क्षण आहेत ते आपल्याला नेहमी नेहमी आठवण करून दे. मस्त आहे पण ही आयडिया. अवधूत, तू एकदम भारी काम केलं बाबा. डायरेक्ट अल्बमच भिंतीवर लावून टाकले म्हणजे काही तकतकच नाही. एका वेळेस सगळं आयुष्य दिसेल. मजा कर तू. ह्या